रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. दौंडमध्ये केडगाव येथे सुरू असलेल्या धर्मांतराचा शहरामध्ये निषेध. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत हिंदू दलित समाजातील दोन मुलींचा अमानुष छळ. दौंड या ठिकाणी दोन हिंदू अल्पवयीन मुलींना बळजबरीने ख्रिश्चन धर्मपरिवर्तनास भाग पाडले आणि अमानुषपणे त्यांचा छळ केला. सदरची घटना दौंड केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत घडली. या घटनेनंतर राज्यभर याचे तीव्र असे पडसाद उमटलेत. आज रविवारी अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत सदर घटनेचा निषेध नोंदवला, तर धर्मांतर थांबवण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली. यावेळी चंद्रकांत काळोखे, महादेव कोकाटे, कुणाल भंडारी, सुमित वर्मा, अजिंक्य कोळपकर, साहिल पवार, दिनेश हिरगुडे, स्वातीताई सुंबे, साक्षी पवार, जयश्रीताई कांडेकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. केडगाव दौंड तालुक्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून जुलै 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये दोन अल्पवयीन मुलींचं एकदम क्रूर अशा पद्धतीनं त्यांचं मानसिक शारीरिक छळ करून त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित करण्यात आलेलं आहे. या मिशन संस्थेमध्ये, पंडिता रमाबाई मिशन संस्थेमध्ये, मोठ्या मुलींना येशूच्या रक्ताच्या नावाखाली वाईन पाजली जाते. या अशा प्रकारच्या ज्या काही संस्था आहे, या संस्थांमध्ये जे काही फंडिंग येतं, हे फंडिंग नेमकं कोण करतं? या भारत देशामध्ये आपण पाहत आहोत, वैद्यकीय सेवेच्या नावाखाली, प्रार्थनेच्या नावाखाली गोरगरीब हिंदूंचे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं जात आहे. हे या देशाला, या देशाच्या विरोधामध्ये मोठं असं षडयंत्र असून हे फंडिंग कुठला देश करतो? या देशामध्ये अशा किती संस्था आहेत? या संस्थेमध्ये अशा कुठल्या प्रकारचे कार्य चालतं याची सखोल अशी चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. धर्मांतरण विरोधी कायदा लवकरात लवकर लागू केला पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चेसुद्धा निघलेले आहेत. तरीसुद्धा हे प्रकार, अशा प्रकारचे हे षडयंत्र थांबलेले नसून अशा लहान मुलींचे अशा प्रकारचे छळ करून त्यांचं धर्मांतरण करणं हे खूप मोठं असं या देशाचं नुकसान होत आहे. जर हे थांबलं नाही तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल. हे या सरकारने लक्षात घ्यावं व लवकरात लवकर धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा अशी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी आज मागणी करत आहोत. धर्मांतरणाचं पेव हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. आज दौंड तालुक्यामध्ये धर्मांतराचा जो काही प्रकार सुरू झालाय, रमाबाईंच्या नावाखाली त्यांच्या नावाला काळीमा फासण्याचं काम चालू झालेलं आहे. ज्या प्रकारे हिंदू धर्माच्या मुली असतील किंवा ज्या प्रकारे मुलींवरती संस्कार केले पाहिजे एका एका संस्थेच्या माध्यमातून, पण ते संस्कार न करता त्यांना धर्मांतराचे धडे दिले जात आहे. आज त्यांना दारूपासून त्यांच्या मानसिक छळ, त्यांचा शारीरिक छळ या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. या संस्थांकडे नेमकं लक्ष कोणाचं नसल्या कारणानं याची डेअरिंग दिवसेंदिवस वाढत चाललेली. या संस्था उद्या जाऊन अतिरेकी कारवाई देखील या ठिकाणी देशाच्या विरोधात करू शकतात. आज धर्मांतरासारखा महत्वाचा विषय आज हा ज्वलंत असताना उद्या या संस्थेच्या माध्यमातून जर देशाच्या विरोधात जर काही पाऊल उचललं गेलं तर हे शासन जागृत होणार आहे का? तर आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आम्ही या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीजवळ निदर्शनं केली, आज फक्त निदर्शनातून आम्ही थांबणार नाही आहोत. तर इथून पुढे जर याच्यावर काही कठोर पावलं उचलली गेली नाही तर सकल हिंदू समाज ज्या प्रकारे आंदोलन करत या सर्व गोष्टीला प्रशासनच जबाबदार राहील. छत्रपती शिवाजी स्मारकांच्या समोर, महाराजांच्या स्मारकासमोर आज निषेध नोंदवण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील केडगाव गाव पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अल्पवयीन मुली यांच्यावरती एक वर्षापासून अत्याचार छळ चालू होता आणि ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचं परिवर्तन केलं गेलं. मला एवढं सांगायचं आहे की ह्या धर्मांतरावरती कुठेतरी शासनाने बंदी घालावी, शासनाने बंदी घडून आणावी आणि कुठेतरी जातीने लक्ष द्यावं, कारण आज यांना कोणतीच मुलगी सक्षम नाही.
माझी कळकळीची विनंती आहे शासनाला, ह्या याच्यावरती बंदी घालावी लवकरच. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.